जय शिवराय। मनकाड़ा यूट्यूब चैनल द्वारा आयोजित भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर यांच्या जन्मजयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धेत मी निवृत्ती देवीदास पाटील राहणार रत्नपिंपरी तालुका पारोळा जिल्हा जळगाव सहभाग घेत आहे। माझा विषय आहे छत्रपती ते घटनापती। छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती एकत्रित करून आपल्या हिंदी स्वराज्याची स्थापना केली। त्यांचे विचार त्यांची प्रेरणा घेऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची राज्यघटना, छत्रपतींचे आदर्श, त्यांची विचार, त्यांची प्रेरणा घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपली राज्यघटना लिहिली। त्यांचे विचार, त्यांची प्रेरणा आज आपल्या येणाऱ्या पिढीसाठी खूप गरजेची आहे। आपण सर्व महापुरुषांना वेगवेगळ्या जातीत वाचून घेतलेले तीच आपली शोकाकुंत आहे। सर्वांना, सर्व महापुरुषांना एक सोबत नमन करणं हीच आपली खरी क्षमता असेल, कारण की त्यांचे विचार, त्यांचे प्रेरणा आज आपल्या येणाऱ्या पिढीसाठी, त्यांची एकता, त्यांचे विचार, त्यांचे एकजूट, समाजासाठी न्याय हक्क मिळवणे हे आज आपल्या येणाऱ्या पिढीसाठी देणे खूप गरजेचे आहे। सर्व महापुरुषांना एक साथ एक सोबत नमन करणं म्हणजे तीच आपली विचारधारा आणि प्रेरणा, आणि त्यांचे तेज आपलं त्यांना विनम्र अभिवादन। सर्व महापुरुषांचे एक सोबत वंदन करणं तेज आपलं सर्वांचे कार्य, कारण की आज आपण सर्व महापुरुषांचे विचार, त्यांची प्रेरणा आपण घेतली पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपली राज्यघटना लिहिताना त्यांचे एक वाक्य माझ्या ध्यानात आहे। त्यांनी राज्यघटना लिहिताना एक शब्द वापरला आहे की माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य उभं होतं। माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य उभं होतं म्हणून मला राज्यघटना लिहिताना काही तकलीफ झालेली नाही, असं एक वाक्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या राज्यघटना लिहिताना वापरलेलं आहे। अशा या महापुरुषांचे विचार आपण आजची नवी पिढी त्यांची प्रेरणा घेतली पाहिजे। सर्व महापुरुषांचे विचार आज आपण घेतले तर त्यांच्या इतिहासाची आपल्याला जाणीव होईल। महापुरुषांनी आपल्या समाजासाठी, आपल्या देशासाठी आपल्या पिढीसाठी गोरगरिबांसाठी त्यांनी जे बलिदान केले त्यांचे विचार आपण घेणे खूप गरजेचे आहे। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र, जय भीमराय।